नमस्कार, काव्य पुष्प एका कवीची एक कविता या कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी रमेश कुरुडे तुमचं मनापासून स्वागत करतो. उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाज चिंतन करणारे कवी अशी अशोक नायगावकरांची ओळख आहे. नायगावकर मंचावर उभे राहिले की काहीतरी रंगतदार मजेशी ऐकायला मिळणार या उत्सुकतेने श्रोतुवर्ग कान टवकारत असतो. मित्रांनो, सादर करतोय अशोक नायगावकर यांची कविता सुलभ शौचालय. विक्रोळीच्या संपतला मी म्हटले, विक्रोळीच्या संपतला मी म्हटले, तू रुळावर काय शिकराय बसतोस, तू रुळावर काय शिकराय बसतोस. अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रुळावरून, अरे केवढी मोठी गाडी आणि माणसे जातात या रुळावरून. तू संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोयस, तू संस्कृतीवर अशी घाण काय उडवतोयस. अरे सरळ शौचालयात जावं सुसंस्कृतपणे. तसा संपत म्हणाला, साहेब शी काय म्हणता, सरळ हागाय बसतो म्हणाला. साहेब शी काय म्हणता, सरळ हागाय बसतो म्हणाला. म्हणजे किती मराठी वाटत, पोट कस साफ झाल्यासारखं वाटत बघा. मी त्याला म्हटले, अरे दादर सारख्या ठिकाणी आता कितीतरी सुंदर देखणी सुलभ शौचालय निघालेत, तिथे जावं. मग मी सरकारकडून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला शौचालयाचा वार्षिक पास दिला मोफत. आता ते सर्वजण गाडीने दादरला येतात सुलभ शौचालयात. आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो, आणि रात्री झोपताना संपत मनात म्हणतो, चायला सरकारला जगायची नाही पण हागायची तर सोय केली, चायला सरकारनं जगायची नाही हागायची तर सोय केली. मित्र, काव्यपुष्प एका कवीची एक कविता या कार्यक्रमातील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये लिहा. आणि हो, अशोक घोष कलाकृती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आणि सध्या सर्वत्र कोरोनाने धुमाकूळ घातलाय, कोरोनाशी लढूया, कोरोनाला हरवूया. धन्यवाद.